अजित पवारांनी केलेला आहे के आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे का असा प्रश्न निर्माण होतो किंवा नवाब मलिकांनी दिलेली प्रतिक्रिया असेल या सगळ्या अनुषंगानं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय थेट जाऊयात आपले संपादक महेश मात्रे आपल्यासोबत आहेत महेश सर या सगळ्या बोलण्यावरनं राष्ट्रवादीमधली फूट सर दिसून येते पण पत्र जी घेतलेली होती आमदारांची हजेरीसाठी त्यांचा दुरुपयोग अजित पवारांनी केला असा थेट हल्लाबोल केलेला आहे नाही या सगळ्या गोष्टी जरी आपण मान्य केल्या <laughs> सुप्रिया सुळे यांनी आपलं स्टेटस ठेवलं पार्टी आणि कुटुंबामध्ये फूट पडल्याचं <laughs> आता शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीचं ट्विट केलं आणि याच्या जोडीला आता नबाब मलिक यांनी बाहेर येऊन स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे जी पत्र होती आमदारांच्या सयांची त्या पत्रांचा दुरुपयोग झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपल्याला संदीप समजून घ्यावी लागणार आहे की संविधानात्मक तरतुदीनुसार विधिमंडळातील ज्या गरजा असतात विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे जाण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत काही एक त्याची आ, एक पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधी त्यांच्या विधिमंडळ गटाचा नवीन नेता जर निवडला तर आणि तरच अजित पवारांचं आत्ताचं जे स्थान आहे हे, हे स्थान बाजूला पडू शकतं तर आणि तरच अजित पवारांनी राज्यपालांकडे जाऊन जी पत्र दाखवलेली आहेत ती पत्र बाद ठरू शकतात परंतु आत्तापर्यंत आज ही घटना घड गड़, म्हणजे अजितदादांनी शपथ घेतल्यापासून तीन तास उलटलेले आहेत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने आत्तापर्यंत त्या विषयावर मत व्यक्त केलेलं नाहीये की आम्ही विधिमंडळाचा वेगळा गटनेता निवडू आणि अजित पवारांचं आत्ताचं जे स्थान आहे ते स्थान आम्ही रद्द करू त्यामुळे एकीकडे बोलताना वेगवेगळ्या पद्धतीने जरी बोलत असले तरी पण जोपर्यंत संविधानात्मक मार्गाने अजित पवार यांना रोखण्याचा जोवर हे प्रयत्न करणार नाहीत तोवर यांची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट होणार नाही त्यामुळे मला स्वतःला सातत्याने हे इथे दिसतं आहे की शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या त्या चाळीस मिनिटाच्या बैठकीमध्ये या हा सगळा गेम प्लान ठरलेला होता आपण सातत्याने बोलत होतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य रंगलेलं होतं या नाट्याचं स्क्रिप्ट कोणी लिहिलंय हे वारंवार विचारलं वार जात होतं आणि स्क्रिप्ट लिहिणाऱ्यानेच या सत्तानाट्याचा अत्यंत क्लायमॅक्स म्हणजे एका टोकावर ही कथा नेऊन त्याचा शेवट केलेला आहे आणि तो कथालेखक तो पटकथा लेखक शरद पवार यांच्यापेक्षा दुसरा कोणी वेगळा असू शकत नाही ही बाब इथे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे अगदी सर कुठेतरी राष्ट्रवादीचे नेते असं सगळं बोलत असले सुप्रिया सुळेंनी अशा प्रकारचं स्टेटस ठेवलेलं असलं शरद पवारांनी ट्विट केलेलं असलं पार्टी अजित पवारांसोबत नाही या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार शरद पवारांच्या कधीही बाहेर गेले नाहीत बंड केला अनेक वेळेला मात्र शरद पवारांनी अनेक वेळा त्यांना थंड सुद्धा केलं पण अजित पवार एवढं मोठं धाडस करतील असं वाटतंय महाराष्ट्राच्या जनतेच्या जा डोळ्यांमध्ये धूळ टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे नाही मला स्वतःला स्पष्ट दिसतंय की शरद पवार यांची भूमिका या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे आपण सगळ्यांनी पाहिलं शिवसेनेला ज्या पद्धतीने सत्तेचं आमिष दाखवून अत्यंत उग म्हणजे वेगळ्या पद्धतीने एका टोकापर्यंत नेऊन उभं केलं आणि तिथे गेल्यानंतर त्यांना त्या टोकापर्यंत नेणारे जे साथीदार होते किंवा नव्याने झालेले साथीदार होते हे साथीदार तिथून गायब झालेले आहेत आता शिवसेनेला त्या टोकावरून कडेलोट झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा अवस्थेत अवस्थेमध्ये सेनेला तिथे उभं राहावं लागणार आहे ज्या पद्धतीने शिवसेनेला सत्तेचं आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेमध्ये गुंतवण्यात आलं थोडं थोडकं नव्हे एक महिना जवळपास हा चर्चेचा सगळा खेळ सुरू असलेला आपण पाहिला आणि हा चर्चेचा खेळ ज्या पद्धतीने सुरू होता म्हणजे मुंबईतून मुं मुंबईत बैठका व्हायच्या दिल्लीत नेते जायचे दिल्लीत बैठका व्हायच्या परत मुंबईत यायचे परत आ, नेते भेटायचे त्यानंतर क्रमांक दोनचे नेते भेटायचे म्हणजे काय चाललेलं होतं लोक वैतागलेले होते एकीकडे महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या नेत्यांनी त्याचं पण भांडवल केलं सातत्याने त्याविषयी गळा काढायचा परंतु चर्चेचं गुराव सुरू ठेवायचं या सगळ्या याच्यात बळी जर कोणाचा गेला असेल तर शिवसेनेचा गेला असेल